वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरून देशी कट्ट्यातून गोळी झाडून युवकाची हत्या करण्यात आली. यावेळी संतप्त जमावाने आरोपीची दुचाकी जाळली. ही घटना यवतमाळ शहरातील कळंब चौकात मंगळवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनं शहरात खळबळ माजली. शादाब खान रफीक खान राहणारे ताहिडे नगर असे मृतकाचे नाव आहे. अलिबागमधील साहिल निर्गुण या 23 वर्षीय युवकाने कणकेश्वराचा डोंगर पायरी मार्गावरून मोटरसायकलने सर केला आहे. या डोंगराच्या पायथ्याशी सातिर्जे गावात राहणारा साहिल मोटर मॅकॅनिकचा व्यवसाय करतो. साहिलने हा डोंगर बाईकवरून सर केल्याचे स्वप्न पाहिले होते आणि ते त्याचे जिद्दीच्या जोरावर मित्राच्या मदतीनं पूर्ण केले. परभणीमधील माळसोन्ना गावामध्ये मंगळवारी सायंकाळी 5:30 सुमारास सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात भगरचं वाटप करण्यात आलं होतं. या भगरमुळे आता विषबाधा झाली आहे. ग्रामस्थांनी आणि भाविकांनी उपचारासाठी परभणी गाठली आहे. साधारण 400 पेक्षा अधिक जणांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आरोग्य यंत्रणेतील सूत्रांनी दिली आहे. निफाड तालुक्यातील नांदूर मधेमेश्वर पक्षी अभयारण्यात देशी विदेशी पक्षी हजारो किलोमीटर अंतर पार करून आले असून त्यात कॉमन क्रेन किनबिल ओपन गडवाल पेंटेन व्हिजल मास हरियर असे खूप सारे पक्षी 18 ते 19 हजार पक्षी या ठिकाणी पाहायला मिळतात. लव्ह जिहाद आणि धर्मांतरणाला समर्थन करत असल्याचा आरोप करत सकल हिंदू समाजातर्फे नेरूळ पोलीस ठाण्यावर हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी नेरूळ पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. लोणावळ्यामध्ये अवैध मद्य विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. आरोपी बापू विठ्ठल आहेर आणि सुनील रामचंद्र कदम यांचे ताब्यातून विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या बाटल्या आणि वाहनं जप्त करण्यात आले. मोबाईल ॲपद्वारे डिजिटल माध्यमातून कर्ज वितरणाच्या नावाखाली होणाऱ्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले आहेत. गुगलने वर्षभरात 2200 हून अधिक अवैध आणि फसवे लोन ॲप प्ले स्टोअरवरून हटवली आहेत अशी माहिती केंद्र सरकारने मंगळवारी संसदेत दिली आहे. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जायकवाडी धरणावरील 15,000 एकरातील तरंगता सौर प्रकल्पाचा लढा वाढण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरणावर 10,000 मच्छीमारांचे जलसमाधी आंदोलन होत आहे. मात्र पोलीस आंदोलकांना रोखतील म्हणून हजारो आंदोलन धरणावर पहाटे आणि रात्रीपासूनच या ठिकाणी दाखल होत आहेत. मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकच्या वडाळी भोई येथील उड्डाणपुलावर सिमेंट वाहून नेणारा ट्रक याला अचानक आग लागली. त्यामुळे मार्गावरील एका बाजूची वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली होती. ट्रकला आग लागल्याची माहिती मिळताच सोमा टोल कंपनीचे अग्निशमक पथक आणि टोल कर्मचाऱ्यांनी 2 तास प्रयत्न करून आग विझवत वाहतूक सुरळीत केली आहे. दहिसरला महामुंबई प्रदेशाच्या उत्तर भागाशी जोडणाऱ्या मेट्रो 9 मार्गावरील गाड्यांच्या दुरुस्तीसाठीच्या कारशेडच्या उभारणीला 52 आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या उन्नत मेट्रो मार्गिकेसाठी आणखी किमान 2 वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 626 कोटी रुपये खर्चून ही कारशेड उभी राहणार आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला निवडणूक आयोगाने दिल्यानंतर 12 मतीतील अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवनासमोर फटाके वाजवून आनंद उत्सव साजरा केलाय. शरद मोहोळ हत्या प्रकरणात पोलिसांनी आणखी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मंगळवारी सापळा रचून आणखी एका गुंडाच्या मुसक्या आवळल्या आहेत. अभिजित वरुण मानकर याला पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या. 31 वर्षीय अभिजित मानकर हा दत्तवाडी येथील रहिवाशी आहे. February 17 रोजी जोधपूर हवाई दलाच्या स्थानकांवर भारतीय वायुसेनेद्वारे आयोजित वायुशक्ती 2024 या सरावासाठी भारतीय हवाई दलाची तयारी सुरू करण्यात आली आहे.
आयपीएल 2024 आधी मुंबई इंडियन्समध्ये खांदेपालट करण्यात आलाय. रोहित शर्माचं कर्णधारपद काढून घेत हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आलंय. हा निर्णय चाहत्यांना रुचला नाही. चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. याबाबत संघाचे कोच मार्क बाउचर यांनी स्पष्टीकरण दिलंय, पण त्यातून नवा वाद उकळला आहे. आशीपूर पोलीस स्टेशनने एका वाहनातून 120 किलो गांजा जप्त केलाय. जशीपूर पीएस हद्दीतील परिसरामधून दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. खासगी आणि आक्षेपार्ह चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी विभक्त पतीने दाखल केलेल्या गुन्ह्यात अभिनेत्री राखी सावंत हिला अटकेपासून दिलासा देण्यास मंगळवारी उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर राखी हिने अटकपूर्व जामिनासाठी केलेली याचिका मागे घेतली आहे. राज्यातील 5,000 एसटी बस लवकरच एलएनजीवर धावणार आहेत. किंग गॅस कंपनीसोबत मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. डिझेलऐवजी एलएनजी इंधनाच्या वापरामुळे तुलनेत प्रदूषणात सुमारे 10% घट होण्यास मदत होणार आहे. मुंबईसह कोकणात आणि राज्यातही कमाल तापमानाचा पारा चढा असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये थंडी पळाल्याची जाणीव होते. दुपारी तापणाऱ्या उन्हाचा त्रास अधिकाधिक जाणवत आहे.